नमस्कार, मी डॉक्टर अंजली रत्नाकर. आज पर्यावरण दक्षता मंचाच्या वतीने आपण एका बागेला व्हिजिट देणार आहोत, भेट देणार आहोत. त्याच्यासाठी आपण डोंबिवली पश्चिमेला आलो आहोत. आपण ओळख करून घेऊया. मिसेस स्मिता गोखले, नमस्कार. आपण यांच्या राहत्या बंगल्याची जी गच्ची आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी वैशिष्ट्यपूर्ण बाग फुलवलेली आहे ती बाग आज आपण बघणार आहोत. मिताताई, तुमच्या बागेमध्ये खूप वेगवेगळे झाडं भाज्या आणि असं काही वैशिष्ट्यपूर्ण तुम्ही लावलेलं आहे, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही स्वतःची ओळख करून द्याल का? मी मिसेस स्मिता गोखले, डोंबिवली वेस्टला राहतो मी. आणि मी माझ्या गच्चीमध्ये छोटीशी बाग केली आहे आणि माझा मॅक्झिमम जोर हा फळभाजी आणि पालेभाजीवर आहे. थोडीफार फुलझाडंसुद्धा मी लावली. म्हणजे एक असं वैशिष्ट्य त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं आपल्याला की आपण सहसा आता बाग बघूच आपण की भरपूर ऊन आहे इथे, भरपूर सूर्यप्रकाश आहे, अशा वेळेला साधारणतः लोकांचा कल फुलझाडं लावण्याकडे, वेली लावण्याकडे असं असतं. पण मिताताई म्हणाल्या की त्यांनी जरा वेगळं काहीतरी लावलेलं आहे, विशेषतः भाज्या लावलेल्या आहेत. भाज्या आणि आमच्या गप्पांमध्ये त्यांनी एक काल छान गोष्ट सांगितली, आता मोठा जो लॉकडाऊनचा पिरियड गेला त्या सगळ्या काळांमध्ये त्यांना भाज्यांची अजिबात टंचाई भासली नाही, कारण त्यांच्या पूर्ण कुटुंबाला पुरेशा भाज्या त्या स्वतःच पिकवतात. म्हणजे खरं म्हटलं तर तुमचा हा एक असा भाजीचा मळा जो तुम्ही तुमच्या गच्चीवर फुलवलेला आहे. चालेल, आपण बघूया, सुरुवात करूया. मस्त छान झाडं अरेंज झाले आहेत त्यांच्या उंचीप्रमाणे आणि सगळ्यांना ऊन लागल्याची मस्त सोय झाली. ओवा मस्त वाढला आहे. कसं ओवा ओव्यापासून प्रदर्शनात ना रोप आणलं त्याचं. हो हो. आणि कुंडी आहे, हे प्लास्टिकचा ड्रम आहे जो आमच्या फॅक्टरीत ड्रमचा ड्रम असतो तो आहे. त्याला भोकं पाडून वरण करून तिकडमधून त्याच्याची कुंडी तयार प्लास्टिकचा. आणि स्पेस पण जास्त असल्यामुळे त्याला जागाही भरपूर मिळाली आहे. जागा भरपूर आहे, ऊन छान आहे आणि मस्त छान वाढलेले भरपूर नवीन नवीन पण हे फुटलेलं आहे. हापूस पण भरपूर आहे. त्याचा घरामध्ये वापर करता का? हो, भजी 5-7 वेळा करून मुलांचे फेवरेट एकदा. आणि हे लेट्यूस दिसत. हो, लेट्यूस हे 2 महिन्यापूर्वी लागलं मी आणि छान फूट आहे. हे मायाळूचं आहे आणि ते म्हणजे एकदा मी मायाळू घेऊन आले होते. आणि आणि त्याचा जो डेट उरला तो फक्त मी रोवून छोटे छोटे काळ्या बिया आहेत, बियांपासून पण वाढतात. याची पण भाजी करता का? याची पण भाजी. 2-3 ठिकाणी आणि त्याच्यापासून आता लॉकडाऊन मध्ये भरपूर काढा करून चहा. हे एक कॉमन ॲरोमॅटिक हर्ब आहे ज्याचे खूप औषधी उपयोग आहेत, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आपण हे नेहमी काड्यामध्ये किंवा चहामध्ये वापरून वाचा. छान मस्त, म्हणजे तुमचं झाडांचं सिलेक्शन असं आहे की जे तुम्ही तुमच्या घरात रोज वापरू शकता. हे बेसिल आहे का? हे बेसिल आहे, इटालियन सेविंग. ते मी मायक्रो ग्रीनचा कोर्स केला होता तेव्हा त्यांनी आम्हाला 4 बेसिल दिले होते. याचा वापर कसा करतो? याचा वापर सँडविच करताना, पिझ्झा पास्ता करताना त्याच्यातली वापरतो. आपण ओलं पान डायरेक्ट वापरू शकतो, अदरवाईज सुकून त्याची त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी शेणखत, कंपोस्ट आणि मी वरचेवर सांगते छानच. लेट्यूस लावलंय, त्याचं पाठारे नर्सरीतनं मी बियाणे घेऊन आले आणि त्याचे छोटे रोपं तयार झाले आणि मग याच्यात ते लावले. हे म्हणजे आपण सॅलडसाठी वापरतो. सॅलडसाठी खूपच छान वाढ झालेली आणि पानांचा साईज पण मोठा सुंदरच आहे. आणि बाजारात मिळतात असं वाटतं की काय कुठली खतं घातली असते, कुठल्या पाण्यावर वाढवली आपल्याला सुद्धा येते. हे छान आहे, मस्त स्वतःच घरी वाढवलेलं. आणि यावेळेस भरपूर छान असल्यामुळे किती दिवस लागतात साधारण बिया पेरल्यापासून? बिया पेरल्यानंतर 10-12 दिवसांनी
आणि तुळशी मध्ये तिथे येतात टोमॅटोचं रोप वगैरे आणि हा आहे मदई वेगळ्याचं ते सुद्धा मला आणि ते मी लावून आपल्याकडे जेवणानंतर विडा खाण्याची पद्धत आहे कारण ते पानाचे काही औषधी गुणधर्म आहेत पचनाच्या दृष्टीने आणि एकूणच पान खाणं आला कारण आयुर्वेदिक छान छान हे छानच लाल माठे का हा लाल माठा आहे त्याचं पण बियाणं आणून लावलंय आणि मिरची मिरचीची सुद्धा घरची जी मिरची आहे त्याच्याच बिया काढून घातल्या होत्या आणि त्याची मस्त रोपं आली आणि अशी मस्त एका लाईनी तुम्ही लावली तिथे कशा लाईन केल्या पण नंतर मध्ये मला रिपोर्ट पुन्हा केलं तुम्ही की छोटी असं जरा भीत भर उंचीची जागा रोपं तयार करते पण तसंच केलं आपण मार्फत आहे याचं आधी एकदा भाजी काढून झाली हो लॉकडाऊन मध्ये पूर्ण माझ्याकडे घरच्याच भाज्या त्यामुळे आधी वापरून झालेले पण खूप आलेले आणि हे काय मुळे असं हो लाल मुळा आहे याचं पण बियाडं आणून लावून तो केलाय आणि मागे मागे दोन वेळा काढून झालंय आणि मस्त मुळे सुद्धा व्यवस्थित खाऊन झालं हे लाल मुळे आपल्याकडे फारसं मिळत नाही महाबळेश्वरला आपण गेलो तर हे अगदी मिळतात आपण आवर्जून तिकडून घेऊन आणि छानच आहे तुम्ही हे स्टँड असेच तुम्ही बरोबरच घेतलेले दिसतात सगळे एकत्र सगळ्यात वरच्या आपण याच्यामध्ये बघतोय कुंड्यांमध्ये किंवा पॉटमध्ये लिंबाचे झाडं खूप छान वाढलेली आहेत चांगली जाड खोडं झाली आहे त्याची मस्त वाढ झालेली आहे लिंबाची ती कशी लावली मी घरच्या बिया पेरल्या ही दोन झाडं पण मी बिया पेरून प्रॉपर करून घेतलं आणि ही दोन कलमं आणून लावले आणि लिंब धरतात अजून तरी नाही लागू द्या अजून लहान आहेत जरा थोडीशी वाढ झाली की पण आपण बघू शकतो अगदी टवटवी तरी हेल्थी झाडं दिसत आहे याला पण तुम्ही कंपोस्ट वगैरे चालू कंपोस्ट आणि कधी काही कीड वगैरे कुठल्या याच्यावर पडली तर काय होतं त्याला मग फवारणी करतो ती पण सेंद्रिय कांद्याची फवारणी म्हणा किंवा आलं किसून त्याचं पाणी काढून ते फवारते जर कीड वगैरे गोमूत्र खाल्लेले ते सुद्धा वापरतो रासायनिक खत न वापरता नाही कारण हे सगळं भाज्या आहेत त्यामुळे मी नाही रासायनिक काही नाही आपल्या तब्येतीची काळजी आणि तुम्हाला खरोखर इतकी छान मोठी गच्ची आणि एवढं मस्त ऊन मिळतं त्यामुळे तुम्ही छानच करू शकता तर बागेची म्हणजे तुम्हाला आवड आहे पहिल्यापासून आवड आहे सुरुवातीला जमलं नाही कारण मुली लहान वगैरे तर त्याच्यानंतर जसा वेळ मिळाला तसं एक पॉट दोन पॉट असं करत करत शेवटी आणि सासऱ्यांना आवड होती ते करायचंय मग त्यांचं बघायचं आणि मग हळूहळू ती आवड आणखी म्हणजे एका पिढीकडून तुमच्याकडे मुलींना म्हणजे आवर्जून मी बोलावते बियाणं लावताना आणि त्यांच्याकडनं लावून आणि असं आहे थोडस मुलं बिझी असतात सगळं पण त्यांच्या आणि मग त्यांना सांगितलं की तू लावलेलं आले त्याही खुश होतात मग येऊन बघतात मग आज मी पाणी घालणार असंही आपण खरं तर पुढच्या पिढीला काय देतो तर खरं हेच देतो की हा एक जो वारसा आहे आजोबांकडून तुमच्याकडे आणि तुमच्याकडून पुढच्या पिढीकडे म्हणजे नुसतं आपण संपत्ती किती ठेवली तर ही खरी आपली संपत्ती की आपली मुलं हे शिकतात त्यांच्या आवडते आपण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूया एक गंमत बघूया आपण काही बाटल्या बघितल्या ज्याच्यात बाजूने ऑफिस टाईम लावून असं सगळं फुलांनी भरलेला टॉवर दिसतो मिताताईंनी काय केलं आहे आपण बघूया हे सांगा ना हे मी लसूण लावली आहे आणि लसणीची पात घेतली त्याच्यापासून आणि हा प्रयोग माझा तर दुसऱ्यांदा चालू आहे एकदा हे वापरून झाले आणि याचा मी सुद्धा व्हिडिओ युट्यूबवरच पाहिला होता आणि मग त्याचा असा उपयोग केला छान छान मस्त पात आलेली आहे इकडे छानच फुटलं अशा दोन बाटल्या केलेल्या दिसत आहेत आणि ते दोन बाटल्यांमध्ये छान आपली घरगुती लसणीची पात वाढवलेली छानच मिळाली मस्त आयडिया छान आहे छोट्याशा जागेमध्ये भरपूर पात वांग्याचं झाड आहे भरपूर फुलं लागली आहेत वांगी पण लागतील तर काढून झाली आहे का नाही याची नाही काढून झाली पण मागे मी तीन चार वेळा लावले आणि एका वेळेस फळधारणा होईल
याच्यासाठी कुठली विशेष काळजी हे पाण्याच्या टाक्या होत्या त्या बदलून तिथे सिंटेक्स बसवलं त्या फेकले मी पण त्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये मी टोमॅटो लावलं आणि तुम्ही बघू शकता भरपूर लागले टोमॅटो याची रोप करून घेतली एका साईडला छान भरपूर वाढ झालेली चिकट फुलं लागले भरपूर टोमॅटो लागले आणि मग ते फार वाढलं की मग ते कोलमडत किती दिवस लागतो एक 8-10 दिवस पक्षी वगैरे येतात पक्ष्यांचा थोडा त्रास होतो पण हे खातात टोमॅटोला अजून तरी तोंड नाही लावले पण असे इतके असतील तर 2-4 खारी असतील काही असेल त्यांचं शेड ते घेतात असते पण त्यांच्यामुळे काय होतं पक्ष्यांमुळे ते बियाणं सुद्धा इतर इतर पसरले त्यामुळे माझ्याकडे बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक वाहन करणारे असतात बियांचं म्हणा तिकडे जाण्यासाठी त्यांची पक्ष्यांची कविताची फुलपाखरांची खूप मदत होते. तुम्ही चेरी टोमॅटो पण लावले होते का? चेरी टोमॅटो 2 वर्षापूर्वी लावले आणि ते मी प्रचंड पिकले वर आले झाडांना पाणी घाला म्हटलं की 2 काढे ते खायचे आणि मी पुढचं काम केलं छान तिथे पण दिसत आहेत टोमॅटो तिथे पण लावले तर रोपं मीताताईंच्या बागेमध्ये हा एक मोठा वाफा तयार केलेला आहे आपण इथे बघू शकतो इथे टोमॅटोची काही रोपं दिसत आहेत आणि मध्ये त्यांनी काही बी घातलंय थोडी काही झाडं आहेत फुळाची वगैरे आम्हाला हे ऐकायला आवडेल की असा एवढा मोठा वाफा तयार करून मी खाली प्लास्टिकचं शीट दिसतोय तुम्ही अशी अरेंजमेंट करून घेतली करून खाली घरामध्ये लिकेज होत नसेल तर ती काळजी कशी काय घेतली तुम्ही कारण बऱ्याच जणांना मेन नसतो माझा मेन उद्देश पालेभाज्या लावण्यावर जास्त जोर आहे त्यामुळे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये पालेभाजी लावण्यापेक्षा त्यापेक्षा आम्ही एक वाफा करायचं ठरवलं त्याकरता मोठं प्लॅस्टिक शीट आणली आणि ती अशी एल टाकली इकडे त्याच्यावर विटांनी मी वाफा तयार केला आणि मग आतमध्ये आपलं नेहमीप्रमाणे पालापाचोळा माती खत हां असं सगळं मिक्स करून वाफा तयार केला आणि त्यातसुद्धा मी सेक्शन केलं असं की हा सेक्शन आहे तो एक पालेभाजी दुसरा आहे तो दुसरी पालेभाजी असं म्हणजे एका वेळेस 4-5 पालेभाज्या मला लावता असं मी ते आळू वडीचं आळू दिसतं भरपूर वाढलंय आता वापस झालं या वाफ्यामध्ये मी त्याला एक जागा दिली आणि त्याचे कंद मिळाले होते मला आणि ते लावले आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड वाढलं हो खोपावलं असेल तेव्हा एक मुली म्हणतील तेव्हा एनी टाईम आणि छान प्रोडक्ट पण मला खूप छान मिळते पानं छानच वाढलेली आहे आणि पावसाळ्यात तर अजून मोठी आली खूप मोठी आहे पानं आणि हातभर पानं अरे वा अक्षरशः मी बऱ्याच जणांना दिलं असं होतं आणि आपणच किती खाणार काय नुसतं ठेवून करायचं असं वाटतं असं ते अडकुड्यांसारखं वाढणार स्पीक आहे पावसाळ्यात तर त्याला एकदम चांगलंच मिळालं असेल आता ती तयार पाणी तोडलंय आता ती खाली तयार झाली आता ती काढायला तयार पानं पिवळी व्हायला लागली की तिखूण असते की खाली आलं किंवा हळद जी लावलेली होती तयार झाली आणि हळद सुद्धा ही माझी सेकंड टाइम आली अरे मागच्या वर्षी सुद्धा हळद भरपूर काढून भरपूर मिळत असेल किती किलोभर वगैरे अशी खाली येते हा किलोभर मिळाली होती मला छान छान त्यातलंच एक कांदा बाजूला काढला आणि चहायला लागला तर तो खूप लागला मस्त छान
पांखाचं मस्त वाढ झालेली आहे, असं ओळींमध्ये लावलंय तर ती मोठा होतो. पालेभाजी शक्यतो जिथे लागते. पालकाचं पान थोडं गोडसर असतं, त्यामुळे पक्षी येऊन पानं खूप खातात. जाळी लावून झाडं आपण हौशेली लावतो, पण त्याचं नुसतंच पाणी घालून नाही, त्याची बाकीची काळजी खूप घ्यावी लागते. रोज तुम्हाला मग 1-1.5 तास तरी सहज लागतो. माझं तासभर इथं मस्त. तुम्ही तुमची आवड खूप, म्हणजे तुम्हाला घटक पण असे मिळाले की तुम्ही तुमची आवड जोपासू शकता. छान छान. हे पण पाण्याची टाकी येतं तिकडच्या सारखी. ही पण जुनी पाण्याची टाकी आहे. मी कोबी लावलाय आणि सक्सेसफुली आलाय. मस्तच कोबी आलाय, छान आले. किती 1, 2, 3, 4, 5, 6 तरी असतील. छानच वाटत. आणि त्याची पानंही भरपूर. हो हो, आणि कोबीवर खाली त्यांनी मस्त ताव पण मारलेला दिसतो. इकडे अर्धा खाल्लेला दिसतो. त्यांचं खाद्य असेल कदाचित. त्यांना एवढंच असेल असं. फ्रेश नाही तर त्यांना कुठे मिळणार. ही आयडिया मस्त झाली तुमची. हे टाकीमध्ये मी हा दुसऱ्यांदा लावला होता. मागच्या वर्षी सुद्धा लावला होता, तेव्हाही असंच छान आलं होतं. आणि आता ही छान असत. छान असेल. टोमॅटोची शेतीच आहे तुमची. टोमॅटो लावलाय इथे. आता थोडी टोमॅटो पिकण्याची, थोडेसे पिवळसर झाले. हा रंग बदललाय. हे बी करण्यासाठी ठेवलंय. त्याचं बी मिळालं. हा कशाचा वेल लावलाय? हा चमेलीचा आहे. आणि याला सुद्धा प्रचंड फुलं येतात. खूप कळ्या येतात. मग आम्ही कळ्या काढतो आणि कळ्यांचे गजरे बनवून ठेवतो, हार बनवून ठेवतो. मस्त मस्त छान उमलतं आणि सुवासिक फुल. चमेलीचं फुल पात्र शुभ्र. आणि हे सुद्धा माझं 4-5 वर्षापूर्वी छान झाड लागलं. आणि वाढलं की मग ते कट करून मग त्याला जरा मेंटेन ठेवलं. ती पाठारे नको. तसंच मी तिथे कृष्ण कमळ आहे. कृष्ण कमळाचा वेल आहे. निळं कृष्ण कमळ आहे. यालाही फुलं आली असतील आता पावसाळ्यामध्ये. यालाही छान फुलं येईल. छानच वाढ झालेली. नवीन फूट आहे सगळी. आणि त्याची कळी सुद्धा मस्त टपोरी असते. सुगंधी फुल असतं. सुगंधी. आणि एक छान म्हणजे त्यांचे रियूज केलेले पॉट्स आणि फॅक्टरीमधले असे काही फर्निसेस आणि हे, त्याच्यामुळे त्या झाडांना एवढी जागा मिळते वाढायला. कुंडी एरवी जी लहान पडते तशी इथे शक्यताच नाही काही. छान आहे, छान. हे मांडवासारखं केलं तुम्ही. तोंडी लागली त्याला वेल आहे. आणि हे वेला करताच आम्ही जागा काढून घेतली. जाळी टाकली, कुंडी केली. हे मी प्रदर्शनातूनच आणलं. तोंडल्याचं कडं म्हणतात ते आणलं आणि लावलं. याची बऱ्याचदा तोंडली काढून आता सुद्धा आले. घरच्या आपण वाढवलेल्या तोंडल्याची भाजी वेगळी लागत असेल. आणि बाजारातल्या भाजीपेक्षा घरच्या भाजी खरंच वेगळी करत असतो. बरं, एक आपण ताजी खातो. आणि इथून काढा खाली न्या आणि कर. ही जागा म्हणजे वेलांसाठी. इथे मी मागे कारली लावली होती आणि त्याच्या आधी चवळीचा वेल लावला होता. चवळीची शेंगेची चवळी ती सुद्धा लावली. छान छान मस्त पडवळ लावून झाले. शिवाय दोडका सुद्धा लावला. अरे वा, असं मांडवासारखंच आहे. छान छान वाढत असते. छान येतं. हे आहे ऑल स्पाइसचं. आणि हे सुद्धा मी नर्सरीतनं आणलं आहे, पाठारी नर्सरी. आणि आपण स्पाइस म्हणून याचा उपयोग करू शकतो. या पानांना खूप छान वास आहे. दालचिनी म्हणा किंवा तमालपत्र म्हणा, लवंग, असा मिक्स वास आहे याचा. आणि याचा आपण भाजी आमटीमध्ये छान उपयोग करू. तुमच्या बागेचं आकर्षण म्हणजे हे झालं. खरं तर सगळंच छान आहे, पण तरी हे काहीतरी अनकॉमन असं. त्याच्याविषयी सांगा. हे तुतीचं म्हणजे मलबेरीचं झाड आहे. महाबळेश्वरला फिरायला म्हणून गेलो होतो, पण तेव्हा ते इथे रोपं होती. ते मी आणलं आणि इथे लावलं. आणि आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी फळ बऱ्याच ठिकाणी फळ आहे. तिथे आहे, तिथे
प्रत्येक वांगीला आहे बोलते आणि फळाची चव पण छान आहे म्हणजे अगदी लाल असताना तुम्हाला ते आंबट गोड लागेल आणि तिथे जसं काळपड झालं ते झाल्यावर अतिशय गोड लागतं एकदम सुंदर. आपल्याकडे तशी ही फळं एवढी बाजारात पण विकत मिळत नाही मिळत. याचा माझ्याकडे खाली सुद्धा मोठं झाड आहे पण त्याला फळ नाही धरले. आता मेताताईंच्या बागेतल्या आपण सगळ्या झाडं बघितली म्हणजे भाज्या बघितल्या कोबी बघितला कोबीचं झाड बघितलं. आता आपण बागेचा दुसरा भाग बघूया जिथे सुद्धा भरपूर सूर्यप्रकाश आहे पण आता इथे त्यांनी काही खास फुलझाडं लावलेली आहेत. आता आपण हा भाग बघूया. आता तुम्ही सांगा मोगऱ्याचं झाड आहे. हा हे मोगऱ्याचं झाड आहे आणि हे जे खूप जुनं आहे आणि याला आता फुलं सुरू होत. हो हो आता सीझन चालू मधून तरी याची छाटणी केली. आता यात छान खूप पण आहे याच्यासाठी सुद्धा मी मोठे पॉट मागवले. मोठ्या झाडांना मोठा पॉट बरा पडतो त्यामुळे नैसर्गिक वरदान तुम्हाला जे लाभ आणि तुम्ही झाडांवरचं प्रेम याच्यामुळे झाडं छान वाढतात आणि उन्हामुळे खरंच याला खूप छान रिझल्ट आहे. झाडांना प्रथम चांगला सूर्यप्रकाशच पाहिजे. खतं पाणी तर आपण घालतोच आपण कष्ट करतो पण सूर्यप्रकाश असल्यामुळे कळ्या पण भरपूर करतो. तसंच हे आहे कुंदाचे हे फार जुनं झाड आहे. हो सासऱ्यांनी लावलेलं फार जुनं झाड आहे आणि मग त्याचं कटिंग करून मी इथे लावलं आणि त्यालाही छान छान फुटले. याची भरपूर फुलं आहेत आणि अक्षरशः हे पानं दिसणार नाही इतकी फुलं लागतात. मस्त छानच आहे आणि सुवासिक फुल. जसा हा आहे गुलाब हा छोटा गुलाब आहे बटन गुलाब आहे गुलाबी गुलाबचा गावठी गुलाब इकडे आणि हे पण साधं गुलाब कलर रंग अतिशय सगळे भरपूर कळायला मिळतात. गुलाबाची पण अगदी नेहमी कटिंग्स करणं आणि हे खाटणी वगैरे गुलाबाला आणि फळ ते सगळं वेळेवरच आहे. भरपूर फुलं आहेत भरपूर फुलझाड आहे. कणेरीचं आहे गुलाबी कणेरी आहे मध्यंतरी जरा छाटणी केली त्यामुळे आता खूप फुल यालाही भरपूर फुलं छान आणि कटिंग लावून आलेली सहसा ज्या झाडांना दिला धरत नाही फुलझाडांना त्याचे कटिंग्स नाही म्हणजे गोगन मेळ म्हणा गावठी फुलं सगळे कटिंग्स झाड पाणी झाड कटिंग केल्यावर सहसा ते दिसतच चांगली वाढत. हे पण मस्त झालेलं आहे झाड आहे एकदम हेल्दी झाड आहे. आम्हाला तुमच्या ह्या युनिट विषयी सांगा ना. हे सोलार पॅनल आहे. 2006 साली जेव्हा आम्ही रेडिएशन केलं तेव्हा आम्ही गरम पाण्याकरता म्हणून सोलार पॅनल लावलं आणि माझ्याकडे आज 16-17 वर्ष झाली याचंच पाणी वापरलं जातं त्यामुळे मला गिझरची गरज नाही. लाईट असो नसो आमच्याकडे गरम पाणी 24 तास असतं. छान छान असतं आणि जुनं आहे एवढी वर्ष तुम्ही आणि वापरता. हो आणि आपल्याला खरंच आपल्या देशामध्ये सूर्यप्रकाशाचे एवढी दैवी आहे तिचं आपण वापर करू आणि तसं म्हटलं ना तर पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस आहे म्हटलं ना तरी सुद्धा तुम्हाला कोमट पाणी इझिली मिळतं इतकं आपल्याला गरम पाणी येत ना नक्की. खूप छान म्हणजे तुमच्या जागेचा वापर तुम्ही ह्या दृष्टीने पण केला. हो खरं तर असं वाटतं की आपली कुठलीही कृती ही पर्यावरणाला पूरक असली पाहिजे. पर्यावरणाचा नाश करायच्या गोष्टी तर आपण फार चटकन केलेल्या आहेत आत्मसात पण त्याच्याऐवजी अशी काही वैशिष्ट्यपूर्ण घरं आहेत की जिथे ते सूर्यप्रकाशाचा वापर करत आहेत जिथे उपलब्ध जागेचा वापर करत आहेत
बाजारातली भाजी आणून खाण्यापेक्षा जर ते तुमचं मला खूप आवडलं की तुम्ही स्वतः पिकवतो जो आनंद आहे. आता आम्ही तर शेती नाही काही नाही, आपले ज्या जागेमध्ये अवेलेबिलिटी आहे त्यानुसार आपण आपलंच काही खाण्याचे पदार्थ तयार करू शकतो, भाज्या तयार करू शकतो. म्हणजे अशा दृष्टीने असं एक घर, असं एक कुटुंब की जे जास्तीत जास्त पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबू शकतो, निसर्गाच्या जवळ, निसर्गाच्या जवळ, निसर्गाला पूरक असं. मीताताई खूप खूप धन्यवाद, तुमची खूप सुंदर बाग बघितली, आम्हाला इतकी सुंदर गच्ची बघायला मिळाली झाडं बघायला. एक आता फक्त शेवटचा प्रश्न विचार, तुमचे अजून फ्युचर प्लॅन्स काही आहेत, मनामध्ये काही आयडियाज तुमच्या आले असतील, अजून काही करायचा विचार आहे का, याच्याविषयी आम्हाला सांगाल. छोटे कंटेनर्स वगैरे असतात किंवा आपण काही वस्तू आणली की ते कंटेनरमध्ये, माझा असा प्लॅन आहे की ते कंटेनर सुद्धा झाडं लावण्याकरता वापरावे. शोची झाडं, सावलीतली झाडं आणि ती गॅलरीत लावता येईल शोईंग आणि रिंग असा माझा थोडा विचार प्लॅन आहे. खरंच तर हायड्रोपोनिक करायचा पण विचार आहे का, ती ऊन पण भरपूर काही हिशोबात मी थोडं प्लॅनिंग सुरू ठेवला. म्हणजे मनामध्ये विचार चालू आहे, अभ्यास चालू आहे. छान छान, तुमच्या सगळ्या भावी उपक्रमांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच छान बात करत राहा, तुम्हाला तुमचा आनंद खूप मिळतो. धन्यवाद.